जय मनानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. राज्यात आणि कोरोना महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात ठाकलं असून त्या अनुषंगाने कोरोना महामारीच्या अंतर्गत असलेल्या रुग्णांना रक्ताटात तुटळा भासू नये यासाठी नंदुरबार शहरातील काही युवकांनी 23 ते 24 वयोगटातील विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी या ठिकाणी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना रक्तदानासाठी आवाहन केलं होतं. त्या अनुसरण करीत नंदुरबार शहरातील काही DR हायस्कूल आणि श्रॉफ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांसह त्यांनी मोठ्या प्रमाणावर 40 ते 50 विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं. कोरोनासारख्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, त्याचप्रमाणे रक्त यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोशल मीडियातून तरुणांना आवाहन केलं होतं आणि रक्तदान करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांच्या आवाहनानंतरही नंदुरबार शहरातील तरुणांनी रक्तदान करण्याचा निश्चय केला. यात सोशल मीडियाच्या मदतीने अनेक तरुण रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित झाले. या शिबिरासाठी जवळजवळ 48 रक्तदाते विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी नंदुरबार रुग्णालयातील PRO चव्हाण तसेच यांचं विशेष मार्गदर्शन लाभले. तर श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी अध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना हॉल उपलब्ध करून दिला. तसेच कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप न करता स्वयंभू पद्धतीने सामाजिकदृष्ट्या लक्षात ठेवत हा उपक्रम राबवण्यात आला. यात सर्व 23 ते 24 वयोगटातील तरुणांनी हे शिबिर आयोजित करून सुमारे 48 तरुणांनी हे रक्तदान केल्याने एक चर्चेचा विषय सध्या नंदुरबार शहरात उदयास आला. याबाबतीत कुणाल चौधरी यांनी याविषयी संपूर्ण माहिती विशद केली आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. कुणाल चौधरी, ज्याप्रमाणे नंदुरबार शहरात सोशल मीडियातर्फे माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब राजेंद्र भारुड साहेब यांचं सांगण्यावरून नंदुरबार शहरात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याचप्रमाणे पुढील काळात आताही तुटवडा भासणार आहे आणि तो तुटवडा भरून काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. या अंतर्गत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमाने जास्तीत जास्त तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आम्हाला लाभदायक या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद लाभला आहे. मित्र हो, हा कठीण काळात आपलं योगदान म्हणून की आरशासमोर उभं राहिल्यावर हा प्रश्न पडायला नको की आपण कोणाचं किती कामी पडलो म्हणून हा आम्ही उपक्रम राबवण्यात आला. की ज्याप्रमाणे आपल्या नंदुरबार शहरात कोरोना संक्रमण अधिकाधिक वाढत आहे त्याचप्रमाणे रुग्णांनाही रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात भासणार आहे आणि तो पुरवठा, तो साठा आम्ही भरून काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुढे आलो आहोत. मित्र हो, मी जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी प्रोत्साहित करू इच्छितो की लवकरात लवकर वॅक्सिनेशनचा आधी आपलं रक्तदान करा, ज्यामुळे येणारा काळ हा आपल्या सोयीसाठी असणार आहे. रक्ताचा पुरवठा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला दिवसेंदिवस हा वाढत आहे, त्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर जाणीव घेऊन आम्ही या ठिकाणी या कॅम्पेन राबवण्यात आला आहे. या कॅम्पेनमध्ये आम्ही जवळजवळ 25 ते 30 पोरं या ठिकाणी रक्तदान करणार आहोत आणि हे रक्तदान सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत कार्यक्रम हा घेण्यात आला आहे. यात कोणत्याही खाजगी व सामाजिक संस्थेचा आढावा न घेता आम्ही तरुण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. मी आणि जिल्हाधिकारी साहेबांना याचा पुढेही मी मदत करू इच्छितो की ज्याप्रमाणे वॅक्सिनेशनच्या बाबतीत आपल्या नंदुरबार शहरात विविध अफवा उडवल्या जातात, आम्ही त्याबाबतीतही जनजागृतीचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि येणारा काळ हा आपल्या सोयीसुविधांसाठी जावो यासाठी आम्ही विविध प्रयत्न करत आहोत. मित्र हो, जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करावं, कारण एक दिवस या देशात असा एक दिवस येईल, नक्की येईल, की या देशातून, या राज्यातून, या शहरातून कोरोना हा पूर्णपणे संपुष्टात येईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.